जिल्हा परिषद सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे सभासद व ठेवीदारांनी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना मोठ्या विश्वासाने निवडून दिले. त्यांच्या विश्वासाला कदापिही तडा जाणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित संचालकांनी दिली. आर्णी मार्गावरील सहकार भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठेवीदार सभासदांचे हित साधण्यात येईल. ठेवीदारांच्या ठेवी अजूनही सुरक्षित आहेत. निकालानंतर अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पॅनल प्रमुख मधुकर काठोळी यांनी केले. ठेवीदार सभासदांचे व्याज जुळविण्याचा ताळमेळ राहील. ठेवीदारांनी कर्मचाऱ्यांवरच विश्वास दाखविला, त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित संचालकांनी व्यक्त केली. सर्व संचालकांची एकजूट असून कुणालाही पदाची लालसा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी संजय गावंडे, पप्पू पाटील भोयर, गजानन देऊळकर, विनोद गोडे, मनोज रामधनी, सुभाष धवसे, तुषार आत्राम, गजानन पोया, सुनीता गुहाने आदींची उपस्थिती होती. पत्रकार बंधूंनो, या निवडणुकीच्या काळामध्ये आपण जे आम्हाला सहकार्य केलं, सर्व बाबीनं जे सहकार्य केलं, त्याबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आहे. सभासदांनी आणि ठेवीदारांनी जो प्रचंड विश्वास आमच्यावर दाखवला आणि या परिवर्तन पॅनलला निवडून दिलं, त्या सर्व सभासदांचे, ठेवीदारांचे आपल्या वतीनं आम्ही आभार मानतो. आणि त्यांच्या विकासासाठी आमच्या ज्या वचननाम्यामध्ये दिलेला जे आम्ही शब्द आहे ते टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार आहे. आणि ठेवीदाराच्या संदर्भात कोणत्याही अपवाला बळी न पडता ठेवीदाराचं संरक्षण ही आमची प्राथमिकता आहे. ठेवीदाराच्या ठेवी सुरक्षित राहील याची आम्ही हमी घेतो. आणि निश्चितपणे जे कर्ज वसुली अनियमित असेल ते नियमित वसुली करण्यासाठी आमचा आटोकात प्रयत्न राहील. आणि सभासदाचं, ठेवीदाराचं हित आमची प्राथमिकता राहील. आणि आम्ही 21 संचालक एकजुटीनं काम करू, याच्यामध्ये कोणतीही फुटाफूट होणार नाही. आणि सर्वजण याच ठिकाणी राहणार आहे, कोणी कुठं जाणार नाही. आणि पदाधिकारी निवडीमध्ये कोणताही आमचा वाद नाही आणि वाद होणार नाही, कोणालाही पदाची लालसा नाही. हे सर्व सांगण्यासाठी आणि सभासदाला विश्वास देण्यासाठी, ज्या विश्वासानं सभासदानं आम्हाला निवडून दिलं, ठेवीदारामध्ये सुद्धा आमचा उमेदवार प्रचंड मताधिकारानं निवडून आला, त्यामुळं आमची जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे. आणि त्या ठेवीदाराचं संरक्षण ही आमची प्राथमिकता आहे.